नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 15,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतो. जायकवाडीला पाणी वेगानं पोहोचावं यासाठी पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय. दरम्यान नांदूर मध्यमेश्वर धरणावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीसाठी आता 15,061 क्युसेक वेगानं नोंदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी नांदूर मध्यमेश्वर धरणाचे जे चार गेट आहे ते उघडण्यात आलेले आहेत आणि या चारही गेटमधून 15,000 क्युसेक वेगानं आता हे पाणी जे आहे ते गोदावरी नदीपात्रातून पुढे जायकवाडीच्या दिशेने झेपावतं आहे. साधारणपणे गंगापूर धरणातून देखील 3,000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. हे पाणी जे आहे ते सोडल्यानंतर त्या ते पाणी लवकरात लवकर जायकवाडीत पोहोचावं त्यामुळे अतिशय वेगानं हा सगळा पाण्याचा जो प्रवास आहे तो व्हावा यासाठी नांदूर मध्यमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर हे पाणी जायकवाडी धरणामध्ये पोहोचेल अशा पद्धतीचं नियोजन जे आहे ते जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे. कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक.